संभाजी ब्रिगेडचं 22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होतं आणि या संदर्भात बोलण्यासाठी प्रवीण गायकवाड सर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, संभाजी ब्रिगेडचं येत्या 22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होतं, एकूणच काय असणार आहे कार्यक्रम? संभाजी ब्रिगेडचं सामाजिक काम विचारात घेता संभाजी ब्रिगेडचं दरवर्षी आपल्या विचारधारेला समर्पित असं अधिवेशन घेतलं जातं. त्याचप्रमाणे एक आर्थिक विषयावर एक चर्चासत्र ठेवलेलं आहे. प्रफुल्ल वानखेडे त्या चर्चासत्रामध्ये बोलणार आहेत. त्यांची मुलाखत अभिजित कारंडे घेणार आहे. गोष्ट पैशा पाण्याची, हे त्यांचं पुस्तक जवळपास 1 लाख विकले गेलेले आहे, तर त्याच्यातनं आमच्या कार्यकर्त्यांना आणि समाजाला त्याचा फायदा व्हावा म्हणून आर्थिक विषय ठेवलेला आहे. आणि एकूणच समाजामध्ये जे वातावरण आहे त्याला कुठली दिशा मिळावी याच्यासाठी 3 चर्चासत्राचे विषय ठेवलेले आहेत. एक महाराष्ट्र धर्म, याच्यावर श्रीराम पवार सर मुख्य संपादक आहेत सकाळचे, ते बोलणार आहेत. त्याच्यानंतर ज्ञानेश महाराव बोलणार आहेत, राज्यघटनेला अभिप्रेत असलेली विचारधारा. आणि निरंजन टकले बोलणार आहेत, गांधीजींच्या स्वप्नातले भारत. तर ही जी विचारधारा आहे संभाजी ब्रिगेडची, सामाजिक समतेची, ऐक्याची, राज्यघटनेला अभिप्रेत असलेली, शिवराय फुलेशाह आंबेडकरांची, तर ती विचारधारेचा प्रचार प्रसार चालूच असतो. परंतु व्यापक स्वरूपातनं एक अधिवेशन आम्ही दरवर्षी घेत असतो. ते 2024 विष्णुदास भावे वाशी नवी मुंबईमध्ये होत आहे. या कार्यक्रमाला कोणकोण प्रमुख पाहुणे येणार आहेत, महाराष्ट्रातील कोण नेते असो? प्रामुख्याने या कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांचा शाही सन्मान होणार आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री आहेत. आणि शरद पवार साहेबांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे. तसंच विजयसिंह मोहिते पाटलांचं राजकारणातलं आणि सामाजिक किंवा सहकार क्षेत्रातलं काम, तर त्यांचाही सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहे. आणि कृषी क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे शेतकऱ्यांना एकत्र करून, संघटित करून, विलास शिंदे असतील सह्याद्री फार्मचे, किंवा सतीश मगर असतील ज्यांनी मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी किंवा रिव्हरव्ह्यू सिटी, शेतकऱ्यांना एकत्र भागीदार करून त्यांनी केलेले. आणि तिसरे म्हणजे राजेंद्र पवार यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जवळपास 20 लाख लोकांना आत्तापर्यंत मार्गदर्शन केलं, त्यांची आर्थिक उन्नती केलेली आहे. तर यावर्षीचा विषय हा कृषी ठेवून त्यातनं संघटित शेतकऱ्यांनी येऊन आपली उन्नती करावी हा विषय ठेवलेला आहे. आणि त्यांच्या मुलाखती पण आहेत त्याच्यामध्ये. तुमच्या या कार्यक्रमामध्ये अनेक विकासाला जे पूरक असणारे कार्यक्रम आहेत, परंतु राज्यामध्ये एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना तुमच्या कार्यक्रमामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कार्यक्रम का घेतलेला नाही आहे, त्याविषयी काय सांगा? नाही, आता सध्या आम्ही अधिवेशनावर फोकस केलेलं आहे, त्यामुळं सध्या मी अधिवेशन याच विषयावर बोलतो आहे. कधीतरी आपण या विषयावर वेगळं बोलू. नाही का, तुम्हाला त्या चर्चा करण्यासाठी त्या चर्चासत्रामध्ये कोणी विचारवंत भेटला नाही की कोणी तशी तयारी तुमच्या कार्यक्रमावर येण्यात दाखवली नाही? कारण की महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा अतिशय गाजत आहे. नाही, आरक्षण या विषयावर आरक्षण नावाचं माझंच पुस्तक आहे. दुसरी गोष्ट, आरक्षणाचा अभ्यासक म्हणून लोकांना मी मान्यता प्राप्त झालो आहे. माझं मराठी शूद्र नावाचं पुस्तक आहे. मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी गायकवाड आयोगाने त्याचा भरपूर उपयोग करून घेतलेला आहे. पण सध्या संघटनेचा उद्देश जो आहे तो आर्थिक उन्नतीचा आहे, उद्योजकतेचा आहे. परदेशातल्या नोकरी संबंधात आम्ही वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली 2018, त्यातनं 8,500 तरुण परदेशात आता नोकरीला गेलेले आहेत. आमच्याकडे तशी पूर्ण माहिती आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की जी आम्ही भूमिका अर्थकरण, उद्योजकता, परदेशातल्या नोकरी, परदेशातल्या शिक्षणाची घेतली, त्याला पूरक असं केंद्र सरकारने 23 देशांबरोबर आता करार केला आहे. म्हणजे सरकारच्याच माध्यमातून सुरक्षित असं परदेशातलं शिक्षण आपल्याला घेता येऊ शकतं, किंवा नोकरीसाठी काही प्रयत्न करायचे असतील तर सरकार आपल्याला मार्गदर्शन करेल. उद्योजक करायचं असेल तसं मुख्यतः गल्फ कंट्री किंवा आता जर्मनी आणि जपान याच्याबरोबर महाराष्ट्र सरकारने सुद्धा स्वतंत्रपणे करार केलेला आहे. जवळपास जर्मनीमध्ये 4 लाख आणि जपानमध्ये 5 लाख नोकऱ्या महाराष्ट्रातील तरुणांना उपलब्ध होणार आहे. तर याची जागृती करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. भारतामध्ये 125 अब्ज डॉलर परदेशातनं येतात, परंतु महाराष्ट्रामध्ये त्या प्रमाणाचं जागृती दिसत नाही. मला हीच जागृती केरळमध्ये 1 नंबरला दिसते, पंजाब आणि हरियाणामध्ये दिसते. आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही 15-20 वर्षाचा अभ्यास केला तर आंध्र प्रदेशमध्ये तमिळ लोकांनी बरीच गुण हे परदेशात नोकरी उद्योगाला जाणारे महाराष्ट्रातील मराठी तरुण फार कमी आहेत.
तर त्या दृष्टीने आम्ही आमचा विचार मांडत आले. मागची 25 वर्ष सातत्याने आम्ही आरक्षण या विषयाचा अभ्यास करून मांडणी केली होती. पण आता आमच्या संघटनेने एक व्यापक भूमिका घेतलेली की जागतिकीकरणामुळं चायनाने जी प्रगती केलेली आहे तो भारत का करू शकत नाही, तर ती जागृतीचा विषय आमच्यासमोर असल्यामुळं सध्या आम्ही अर्थकरण हाच विषय डोळ्यासमोर ठेवलेला आहे. संभाजी ब्रिगेड तुमची संस्था सामाजिक कामं करते, या कामाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकामध्ये कोणाला आणि कितपत होईल असं वाटतं? हे आमची विचारधारा ही राज्यघटनेला मानणारी आहे. राज्यघटनेतील समतेची तत्व ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडली. बंधुत्व असावं, समाजाने एकत्र असावं हे शाहू महाराज सयाजीराव गायकवाडांनी मांडली. न्यायाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. स्वराज्य स्वतंत्रतेची कल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. तर आम्ही जी शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मानतो त्या विचारधारेला पक्षाला याचा निश्चित फायदा होईल असं मला वाटतं. नक्कीच. हे होते प्रवीण गायकवाड. मी गुणवंत दंगा, DRV News, मुंबई.